पाली बल्लालेश्वराच्या मागी गणेशोत्सवाला प्रारंभ यात्रा व विविध उपक्रम रद्द अष्टविनायक देवस्थानापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाळीतील बल्लालेश्वर देवस्थानाच्या मागी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम शर्तीचे पालन करून उत्सव साजरा होत आहे उत्सवाला काही मर्यादा व बंधने आल्याने यात्रा व काही कार्यक्रम होणार नाहीत मागी गण गने, गणेशोत्सव निमित्त प्रशासन व देवस्थान यांच्या समन्वयातून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे यावर्षी मागी गणेशोत्सव पाच दिवस असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा व धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत परिणामी उत्सव यावर्षी यात्रेसाठी अथवा रस्त्यावर दुकाने लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नाही त्याचप्रमाणे सोहळ्याच्या कीर्तनास फक्त मोजके भाविक उपस्थित राहतील यावर्षी श्री गणेशाची पालखी देखील कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने गाडीतून निघेल तसेच पालखी रस्त्यात कोठेही थांबणार नसून लोकांनी पालखीस न ओवाळता फक्त नमस्कार करावे तसेच भाविकांसाठी महाप्रसाद यावर्षी होणार नाही असल्याचे बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे सांगण्यात आले आहे श्री बल्लाळेश्वराचा माग उत्सव जो आहे हा दरवर्षी आपण मोठ्या उत्साहाने लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा करतो परंतु यावर्षी कोरोनाचं संकट असल्यामुळे आपण उत्सव साजरा करताना बरेच प्रकारचे नियम आणि अटी आपण पाळणार आहोत ज्यामध्ये त्यामध्ये मुख्यत्वे करून पाच दिवसाचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये धार्मिक कार्यक्रम जे आहेत हे यथासांग केले जाणार आहेत परंतु जिथे जास्त गर्दी होणार आहे असे जे काही कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये काही आपण निर्बंध घातलेले आहेत विशेषतः रोज होणारी कीर्तनं जी आहेत या कीर्तनाला नेहमी बरीच गर्दी होत असते परंतु यावर्षी आपण श्रींचा जो मुख्य सभामंडप आहे या सभामंडपामध्ये कीर्तनाला येणाऱ्या लोकांना फक्त चाळीस लोकांना आपण परमिशन देणार आहोत आतमध्ये बसण्याची आणि बाकी सर्व भाविकांना आपण मंदिराच्या बाहेर टी संच सनचं लावले जाणार आहेत आणि त्याच्यावरती आपण थेट प्रक्षेपण कीर्तनाचं करणार आहोत त्याचप्रमाणे जन्माच्या दिवशी जे मुख्य कीर्तन जे आहे जे लाखो भक्तांचं एक आशास्थान आहे किंवा एक श्रद्धास्थान आहे त्या कीर्तनाच्या वेळेला मात्र आपण अधिक कडक निर्बंध लाजणार आहोत कारण त्यावेळेला जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यावेळी मुख्य सभामंपामध्ये आपण कोणालाही प्रवेश देणार नाही होत की जेणेकरून आतमध्ये कुठच्याही प्रकारची गर्दी होऊ नये त्यावेळेलासुद्धा आपण मंदिराबाहेर टी व्हीची व्यवस्था केली आणि तिथे त्या कीर्तनाचं थेट प्रक्षेपण दाखवलं जाणार आहे त्याचप्रमाणे परंपरेनुसार आपली ही जी देवाची पालखी आहे ही दरवर्षी गावातून मोठ्या उत्साहामध्ये फिरते आणि ते हा पालखी सोहळा जवळजवळ पाच ते सहा तास चालतो पर परंतु यावर्षी आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही जी पालखी आहे ही रथातून काढणार आहोत आणि गावामधली जी मुख्य मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्येच मंदिरां फक्त ही पालखी थांबेल पालखी मार्गावरती आपण कोणाला कोणालाही कोणी तिथे पालखीला वळू नये किंवा हार फुलं नारळ हे देऊ नये अशा प्रकारचं आवाहन आपण संपूर्ण पाली गावामध्ये ग्रामस्थांना केलेलं आहे आणि जेणेकरून भाविकांची गर्दी पालखीच्या भोवतीसुद्धा होणार नाही याची काळजी देवस्थान प्रशासनाकडून घेतली जाणार आहे या सर्व काळामध्ये दे, देवस्थान प्रशासनाकडून कोरोनाचा था प्रादुर्भाव टाळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी मास्क घालूनच प्रवेश करावा अशा प्रकारचं बंधन देखील घालण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जे प्रवेशद्वार आहेत तिथे सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे आणि सा प्रत्येकाने आपले सॅनिटायझर हात पाय सा करूनच मंदिरात प्रवेश करावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारचे एकंदरीत वातावरणामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधे प्राणपणाने हा उत्सव साजरा होणार आहे